आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जिल्हा परिषद मतदार संघात प्रवीण माने विजयी. दत्तवाड जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत प्रवीण माने विजयी झाले आहेत. भाजपाचे प्रमोद पाटील यांनी येथे निकराची झुंज दिली आणि अवघ्या 575 मतांनी माने यांचा विजय झाला. दत्तवाड जिल्हा परिषद मतदार संघात बंडा माने यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लागली होती. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे गणपतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, शिवसेनेचे उल्हास पाटील हे तीन मोठे नेते उघड उघड प्रवीण माने यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. प्रवीण माने हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रमोददादा पाटील हे होते, तर अपक्ष उमेदवार विजयसिंह शिंदे सरकार हे होते. येथे कडवी झुंज तीनही उमेदवारांनी दिली. आज मतमोजणी सकाळी सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीत प्रवीण माने यांनी आघाडी घेतली आणि ती आघाडी कायम टिकून राहिली. प्रवीण माने यांना 7971 मतं मिळाली, तर प्रमोद पाटील यांना 7396 मतं मिळाली. विजयसिंह शिंदे यांना 7127 मतं मिळाली. 575 मतांना प्रवीण माने विजयी झाले. प्रवीण माने यांना दत्तवाड, नवे दानवाड, हेरवाड, राजापूर या गावात मोठी आघाडी मिळाली, तर प्रमोद पाटील यांनी सैनिक टाकळी, टाकळीवाडी, जुने दानवाड, राजापूरवाडी आणि खिद्रापुरात माने यांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला, पण नवे दानवाडनं हा प्रयत्न हाणून पाडला. विजयसिंह शिंदे यांना घोसरवाड या एकाच गावात मोठं मताधिक्य मिळालं. बाकी गावात त्यांनी भलतीच चुरस निर्माण केली. दत्तवाडात त्यांनी माने यांच्याबरोबर चुरस निर्माण केली होती. अखेर प्रवीण माने यांनी येथे विजय संपादन केला आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसच्या गोटात चैतन्य निर्माण झालं. दत्त कारखाना कार्यस्थळावर काँग्रेस पक्षाचे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे नेते गणपतराव पाटील, महेंद्र बागी, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षाचे प्रमुख, प्रहारचे नेते दगडू माने आदींनी प्रवीण माने यांचा सत्कार केला. कारखाना कार्यस्थळावर गुलालाची उधळण झाली. महानकर न्यूज साठी दत्तवाड हून इजाज खान पठाण.